तो बस ये जानना चाहती है कि आज तुम कैसे दौड़ोगे। अजय देवगण सोबत या जाहिरातीतील ही मुलगी काही मॉडेल नाही, तर ही आहे राज्य पातळीवर सहभागी होणारी धावपटू सायली म्हैसधुणे। अब दौड़ेगा हिंदुस्तान। जिल्हा पातळीवर अनवाणी धावत तिनं 3000 किलोमीटर मध्ये गोल्ड मेडल पटकावलं होतं। त्यानंतर तिची दखल घेतली ती डाबर या कंपनीनं। अब दौड़ेगा हिंदुस्तान या मोहिमेअंतर्गत त्यांनी सायलीची निवड केली आणि तिला थेट बॉलिवूड अभिनेता अजय देवगण समवेत जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली। मी कधी स्वप्नामध्ये विचार केला नव्हता। एवढं माहिती होतं की आपण म्हणजे खेळलं तर पुढे आपण जाऊ शकतो, पण ऍड मध्ये वगैरे ते काही माहिती नव्हतं। तो क्षण होता तो एकदम मस्त होता की आपल्याला ऍड मध्ये काम करायला भेटणार। सायलीची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही। वडील चर्मकार आहेत तर आई गृहिणी आहे। दादर मध्ये एका रस्त्याच्या कडेला सायलीच्या वडिलांचं हे छोटंसं चपला शिवण्याचं दुकान आहे। तर एका छोट्या घरात एकत्र कुटुंबात ते राहतात। सायलीच्या आई वडिलांना आपली मुलगी धावपटू बनेल आणि अजय देवगण समवेत काम करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं। भरपूर म्हणजे एवढं अभिमान आहे मला, एवढी खुशी झालेली आहे, एवढं माझ्या स्वप्नात नव्हतं ही गोष्ट। अजय देवगण माझा आवडता हिरो आहे आणि माझा आवडता हिरो असताना माझ्या मुलीला तिने आज डाबर लोकोच्या ऍडसाठी चॉईस हे केलंय, शूट केलंय, त्यामुळे माझा भरपूर आनंद झालेला। स्वप्नात कधीच वाटलं नव्हतं। शेवटी तिची मेहनत आहे, तिचं शरीर, तिचं सगळं मेहनत वगैरे तिच्या हिमतीवरच ते सगळं तिने केले। परेल इथल्या आर एम भट शाळेत 10वीत शिकत असलेल्या सायलीनं यापूर्वी कधीही कॅमेरा फेस केला नव्हता, मात्र अजय देवगणनं तिला मार्गदर्शन केलं आणि सायलीनंही संकोच न करता जाहिरातीचं शूट पूर्ण केलं। सायली रोज दादर इथं धावण्याचा सराव करत असून आपल्यावर पडलेल्या प्रकाशझोतामुळे सायलीच्या वागण्या बोलण्यात जराही बदल झालेला नाही। सायलीला मिळालेली मदत तिचं करिअर घडवण्यात नक्कीच उपयुक्त ठरणार आहे। मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।